हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून निपट निरंजन महाराज यांचं औरंगाबाद येण्याच्या पायथ्याशी असलेला आश्रम हा ओळखला जातो. निपट निरंजन महाराजांची जयंती लवकरच साजरी होणार असून त्यानिमित्तानं या परिसराचा घेतलेला हा आढावा. पहाडसिंगपुरा भागातील डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या सद्गुरू निपट निरंजन महाराज यांची समाधी आहे. निपट महाराज हे याच ठिकाणी ध्यान साधना करीत असत व या ठिकाणी त्यांचं बराच काळ वास्तव्यही होतं. निपट महाराज व औरंगजेब आलमगीर यांच्यामधील मैत्री आणि चमत्काराचे अनेक प्रसंग प्रचलित आहेत. अशी आख्यायिका आहे की बादशहा औरंगजेब आलमगीर हे शहरात वास्तव्यास आले होते. त्यांच्या राजवाड्यातील हत्ती घोडे हे प्राणी त्या काळी चरण्यासाठी निपट निरंजन महाराजांच्या आजच्या समाधी स्थळाच्या परिसरात आणले जायचे. चरता चरता हे जनावरं एके दिवशी तत्कालीन महाराजांच्या ध्यानस्थळी जवळील झाडे खाण्यासाठी आले. ही बाब महाराजांना समजताच त्यांनी झाड खाणाऱ्या हत्तीच्या सोंडेंना झाडांना चिटकवलं व हे बलाढ्य हत्ती धाराशाही होऊन झाडाखालीच पडले. ही बाब बादशहा औरंगजेब आलमगीर यांना कळताच औरंगजेब आलमगीर अंबरीवरून महाराजांना भेटायला आले. त्यावेळी निपट महाराजांची प्रकृती खराब असल्यानं महाराज आपल्या निवासस्थानी आराम करीत होते. तेवढ्यात आलमगीर बादशहा अंबरीवरून भेटण्यासाठी आल्याचं कळताच त्यांनी भिंत चालवून औरंगजेबांच्या स्वागतासाठी गेले होते अशी आख्यायिका प्रसिद्ध असल्याचं भक्तांनी सांगितलं. निपट महाराज व बादशहा औरंगजेब आलमगीर यांच्या मैत्रीचं व चमत्काराचे अनेक प्रसंग यावेळी निपट महाराजांच्या भक्तांनी सांगितलेत. औरंगजेब ज्यावेळेस इथून मक्का मदिनेला गेले निपट निरंजन महाराजला त्यांनी आमंत्रण दिलं या तुम्ही, तर ते निपट निरंजन महाराज तिथं गेल्यानंतर त्यांनी तिथला प्रसाद आम्हाला द्यावा असा, तर ते पोपटाचं रूप घेऊन सनी त्यांनी ते बोरं औरंगजेबाला स्वाधीन केले. हे सद्गुरू निपट निरंजन महाराजाचं आणि औरंगजेबाचे ज्यावेळेस मैत्री झाली तर ते मैत्रीनंतर ते मक्क्याला गेले औरंगजेब आणि त्यांनी बाबाला निरोप पाठवला की तुम्ही पण मक्काला या. आणि तर बाबा म्हटले मी तर येत नाही, मला तुम्ही तिथले बोरं प्रसाद म्हणून बोरं आणा म्हणे. तर बोरं आणा म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं, ते बोरं बघितले खाली, तिथं सर्व उष्टेच बोरं होते, खाल्लेले बोरं होते. तर मग त्यांनी ते आणले आणि म्हणले बाबा सगळे हे तर उष्टेच बोरं खाल्लेले. तर बाबा म्हणले मी पोपटाच्या रूपामध्ये आलो आणि ते बोरं मीच खाल्लेले आहे आणि मीच तिथं टाकलेले. तर ही अशी फार 400 वर्षापूर्वीची परंपरा आहे आणि त्यांची मैत्री अशी जगजाहीर आहे. पंडितरंजन महाराजांची इथं समाधी आहे, हे जवळजवळ 400 वर्षापूर्वीची समाधी आहे औरंगजेबच्या काळातली. तर औरंगजेबाचं इथं मग बिबीच्या मकबऱ्यात वास्तव्य होतं आणि त्यांचे उठ वगैरे हे आपले हत्ती वगैरे यायचे इथं पाला वगैरे खायला. तर ते त्यांचे सोंडाचे झाडाला चिटकवले बाबाने, म्हणून ते रागाच्या भरात इथं औरंगजेब आंबरीवर बसून आले. तर त्यावेळेस बाबांनी मग स्वतः भीतीवर बसून सनी भीत चालवली आणि मग त्यांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर मग ते मक्का मदिनाला औरंगजेब जात असताना बाबाला चला म्हटले. तर बाबा म्हणले मला तिथला प्रसाद आणा, मी तर प्रसाद खाईन, माझे मी काही येऊ शकत नाही. मग औरंगजेब मक्का मदिनाला गेले तर तिथं बाबा मिठूच्या स्वरूपामध्ये तिथं बोरीत झाड होते, झाडावर जाऊन बसले, तिथले बोरं खाल्ले आणि उष्टे करून खाली टाकले. तर ते प्रसाद म्हणून सनी औरंगजेबाने त्यांना प्रसाद इथे आणला. तर बाबा म्हणले मी मिठू स्वरूपात तिथे आलो होतो, हा प्रसाद माझाच आहे. अशा बाबाच्या अनेक कथा आहेत. याचा उल्लेख कुठे कुठे आहे? याचा उल्लेख पोथी पुराणात दिलेला आहे.